जिल्हाभरात शनिवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी गारपीट झाली असून शेतकऱ्यांचा शेतीचा हातात ओंडशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय, त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे आणि गारपिटीने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसह मका, केळी आणि फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. खासदार रक्षाताई खर्स यांच्या पाठपुराव्यामुळे रावेर लोकसभा क्षेत्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 4,28,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजना सर्वांसाठी घर अंतर्गत रावेर लोकसभा क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनाच्या EWS LIG अंतर्गत गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयामार्फत निधी मंजूर करण्यात आलेला असून यासाठी खासदार रक्षाताई खर्स यांचा वेळोवेळी पाठपुरावा चालू होता. दहावी आणि बारावी परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय झालेला आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मी सर्वप्रथम लेखी परीक्षेबाबत सांगू इच्छिते की इयत्ता 10वीची लेखी परीक्षा जी आपली आहे, जी 29/4/2021 ते 20/5/2021 या कालावधीमध्ये जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. आणि जी 10वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. आणि 12वीची जी परीक्षा आहे ती 23/4/2021 ते 21/5/2021 कालावधीमध्ये सुद्धा ऑफलाईन पद्धतीने आपण लेखी परीक्षा घेणार आहोत. म्हणजे 10वीची परीक्षा आणि 12वीची परीक्षा या दोन्ही परीक्षा ज्या आहेत या ऑफलाईन पद्धतीने घेणार आहोत. होलमार्क शिवाय सोन्याची विक्री नाही. 1 जून पासून नियम होणार लागू. 3 श्रेणी मध्ये विभागले जाणार सोन्याची शुद्धता. सोन्याच्या दागिन्यांची हौस भारतीयांची ओळख. मात्र सोने खरेदी अनेकदा फसवणूक होते. पैसे मोजूनही शुद्ध सोने मिळेलच याची खात्री नसते. मात्र आता सोन्याचा दागिनासाठी केंद्र सरकारनं हॉलमार्क बंधनकारक केलाय. 1 जून 2021 पासून शिवाय कोणतेही सोन्याचे दागिने विकता येणार नाही. BIS ने नोंदणीकृत ज्वेलर्स साठी अधिसूचना जारी केली आहे. कोरोना अपडेट्स. 21 मार्च रोजी जिल्ह्यात दिवसभरात 994 कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसंच जळगाव शहरात 250 कोरोना बाधित रुग्ण आढळले. पुन्हा 900 पार रुग्ण आढळले असून चिंता वाढली आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.